केंद्र सरकारचा निषेध असो, शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध असो, आज बचाओ देश बचाओ, आज बचाओ देश बचाओ। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्ष तो मागण्या नाही, मोदी सरकारला सत्तेवर येऊन 7 वर्ष पूर्ण झाले। या 7 वर्षाच्या काळात शेतकरी, कामगार, जनता विरोधी कायदे केले गेले आणि मोदी सरकारने देश बर्बादीकडे नेण्याचं काम केलं। आर्थिक आघाडीवर परकार म्हणजे चायना आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर कोणतं असं एकही क्षेत्र नाही की जिथं मोदी यशस्वी झाले। जगभर फिरले आणि जगभर फिरत असताना देशाला लाचार आणि मजबूर करण्याचं काम यांनी केलं। आर्थिक आघाडीवर सुद्धा GST जर नसती, GST जर संकलन मोठ्या प्रमाणावर झालं नसतं तर देश आज कर्मचाऱ्यांचे पगार करायची सोय राहिलेली नसती। आणि कोरोनासारख्या महामारीच्या काळात सुद्धा यांनी भारतात तयार होणारी लस परदेशाला दिली। एकीकडे 45 वर्षाच्या वरील नागरिकांना लस द्यायचं काम पूर्ण व्हायचं असताना 18 ते 45 ची घोषणा करून टाकली। लसीचा पत्ता नाही आणि घोषणांचाच बाजार झालेला आहे, घोषणांचाच बाजार आणि घोषणांचा सुकाळ। अशा पद्धतीनं आरोग्याच्या पातळीवर देश बर्बाद झाला, आर्थिक आघाडीवर देश बर्बाद झाला, संरक्षणविषयक बाबीमध्ये देश बर्बाद झालेला असताना ते स्वतःची पाठ थोपटून घेण्यातच मग्न आहेत। आणि निवडणुकीच्या पश्चिम बंगालमध्ये जावो, सगळीकडे लोकं जमा करून कोरोना पसरवण्याचं काम यांनी केलं। देशाची चिंता नव्हे तर निवडणुकीची चिंता यांना फक्त होती आणि म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी 7 वर्षाचं अपयश लोकांपुढे आणण्यासाठी आमचा निषेध मोर्चा होता।